ठीक है। नमोतस्त भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धम्म संघांच्या या परिचित क्लास मध्ये। ओके, आज आपलं 124वं लेक्चर आहे। ठीक आहे। सो आपण खुद्देक पाठ ह्या पुस्तकातली पुस्तकातून काही सूत्र बघितले आणि असा विचार केला की ह्या पुस्तकातले आपण सगळे सूत्र या ठिकाणी एकदाच आपण फिनिश करून टाकू। तो सिलेबस जे एकूण 9 सूत्र आहेत ते आपण संपवू। तर आजचा हा जो विषय आहे हा त्याच पुस्तकातला आहे, कुमारपय्य म्हणून। जेव्हा कुमारपय्य मी वाचायला सुरू केलं तेव्हा एक छानशी स्टोरी त्याच्या मागे येते, ती स्टोरी आपण बघूया। नंतर कुमारपय्य का इम्पॉर्टंट आहे आणि श्रामणेर शिबिरामध्ये किंवा उपसंपदा होत असताना हा प्रश्न विचारले जातात, ठीक आहे। तो हे त्याच्या हिशोबाने थोडंसं महत्वाचं आहे। काल ब्राह्मीचा क्लास होता, आज आपण आपलं हे आज धम्मसाकच्छाचं लेक्चर थोडं 8 वाजता आहे म्हणून आपण हा क्लास आज ठेवला आहे। उद्या मॉर्निंगला आपला क्लास असेल 9:45, ठीक आहे। आणि उद्या संध्याकाळी भंते धम्मशील येथील सारनाथवरून आपल्याला धम्म दिसण्यात येणार, ठीक आहे। उद्या संध्याकाळी ह्याच वेळेस 7:15 आपण सुरू करूया, ठीक आहे। मग आपण सुरू करायचं की कोणाला काही सांगायचंय, काही विचारायचं आधी क्लासबद्दल? ठीक आहे, ओके। मग सुरुवात करण्याच्या आधी आपण थोडस एकदा एक रिव्हिजन करूया की आपण ओके। अरे स्क्रीन दिसते आणि माझा आवाज येतोय बरोबर? स्क्रीन पण दिसते आणि आवाज पण येतो। ओके ठीक आहे, थँक्यू। आता तुम्हाला स्क्रीन मध्ये दिसत आहे, आपण बऱ्याचदा हे बघितलेलं आहे, ठीक आहे। त्रिपिटक, तिपिटक, ठीक आहे। द त्रिपिटक आपण बोलूया, ठीक आहे। आता याच्यामध्ये 3 मेन पार्ट येतात। आर्या सांगशील लवकर कोणते 3 मेन पार्ट येतात याच्यामध्ये त्रिपिटकामध्ये? सुत्त पिटक, विनय विनय पिटक, अभिधम्म। व्हेरी गुड, ठीक आहे। विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक। मग जेव्हा फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल झाली तेव्हा फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिलचे हेड कोण होते, भंते कोणते होते, मेन चीफ भंते कोण होते त्यावेळेस? लवकर कोण आहे अजून? आज बच्चा लोक मध्ये कोणी नाही आले। कोण होते फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल मध्ये? चीफ होते भंते महाकश्यप, ठीक आहे। विनय पिटक सांगितलं भंते उपाली यांनी, सुत्त पिटक सांगितलं भंते आनंद यांनी, ठीक आहे, ओके। नंतर अभिधम्म हे मातिका स्वरूपामध्ये होता, म्हणजे क्वेश्चन आन्सर फॉर्म मध्ये होता, तो ऑलरेडी लोकांना माहिती होतं म्हणून तो संगायन नाही केला गेला, ठीक आहे। संगायन केला, ठीक आहे। त्यावेळेस त्यांनी पाली त्रिपिटकाचं, बुद्धांच्या धम्माचं त्यांनी त्यांनी संगायन केलं। संगायन केलं म्हणजे त्याला त्याला जिवंत केलं, त्याला वाचवलं किंवा त्याला प्रिझर्व केलं आपण असं म्हणूया। म्हणूनच मला तिकडनं हा नाव सापडलं की हो धम्म संगायन, कारण की जेव्हा आपण धम्माचा अभ्यास करत असतो, आपण जेव्हा धम्माचं पालन करत असतो तेव्हा आपण धम्माला सुरक्षित करत असतो, आपण धम्माचं आयुष्य वाढवत असतो। म्हणून हे धम्म संगायन मी नाव त्यावेळेस आपल्या ह्या क्लासचं नाव ठरवत असताना हे नाव चूज केलं, ठीक आहे। मग सॉरी, सुत्त पिटकामध्ये एकूण 5 पार्ट आहे, ठीक आहे। पहिला आहे दीर्घ निकाय, नंतर आहे मध्यम निकाय, तिसरा आहे संयुक्त निकाय, चौथा आहे अंगुत्तर निकाय आणि पाचवा आहे खुद्दक निकाय। या खुद्दक निकायामध्ये आधी 15 पुस्तकं होते, नंतर त्याच्यामध्ये 3 पुस्तकं ऍड केले गेले, नेतीपकरण झालं, मिलिंद पय्य झालं, पेटकोपदेश झालं, ठीक आहे। नंतर आता आपण बघत आहोत, आपण यातले खूप सारे पुस्तकं आपल्याला माहिती असतील। एक की जातक, जातकाच्या खूप साऱ्या स्टोरीज आपण हे जातक, ठीक आहे, जातकाचे खूप साऱ्या स्टोरीज आपण बघितल्या। त्याच्यानंतर आता आपण इथे आता धम्मपदाच्या 8 कथा आपण ऐकत आहोत, राईट। आणि आणि विमानवधू मध्ये आपण काही पुस्तकं काही स्टोरी बघितली पेदवधू मधले, नंतर सुत्त निपात मधले काहीतरी आपण स्टोरीज बघितल्या, सुत्त बघितल्या। आता खुद्दक पाठामध्ये जे एकूण 9 सुत्त आहेत त्यातले आपण काही काही कव्हर केलेत, जसं मंगलसूत्र झालं, तिरुकुट सूत्र झालं, निधिकुंठ सूत्र झालं, ठीक आहे। त्याच्यानंतर हे शरणत्तय पण झालं, दस शिक्खा पदंग झालंय। आता आपले काय काय बाकी आहेत? द्वहेद द्वंती साकार बाकी आहे, कुमार पय्य बाकी आहे, त्याच्यानंतर रतन सूत्र आणि मेत्त सूत्र। आपण खूप सूत्र घेतलेत पण हे काही महत्वाचे सूत्र आहेत ते पण आपल्याला कव्हर करायचे आहेत, ओके। आज आपण घेणार आहोत कुमार पय्या, कुमार पय्या, ठीक आहे। फक्त 10 लाईनचं हे सूत्र आहे। हे सूत्र काय,
हे सूत्र कोणी दिलं, हे सूत्र कोणी म्हटलं, तर हे प्रश्न आणि उत्तर या फॉर्म मध्ये आहे. कोणाला आयडिया आहे याच्याबद्दल, कुमार पहिल्याबद्दल, कि कुमार पहिया सूत्र कुठे कोणी ऐकलंय किंवा कुठे ते आपण म्हटलं जातं वगैरे, कोणाला काही आयडिया? ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं कुमार पहिया हा जो सूत्र आहे हे श्रामणेर दीक्षा होत असताना किंवा पबज्जा होत असताना, उपसंपदा होत असताना हे गुरु समोरच्याकडनं वधवून घेतात. म्हणजे आता मी पुढे सांगेल, प्रश्न विचारतात आणि समोरचा आन्सर करतो, प्रश्न विचारतात आणि समोरचा आन्सर करतो, ठीक आहे, अशी गोष्ट आहे. ओके, हे आपण बघू आणि याच्या मागचं कारण काय आणि हे याची सुरुवात कुठनं झाली कुमार पहियाचे हे आपण बघूया. माझा आवाज येतोय आर्या? ओके ठीक आहे, अभी एक स्क्रीन दिसेल. ओके, दिसते स्क्रीन खुद्दक पाठ कुमार पहिया. ठीक आहे, खुद्दक पाठामधला हा कुमार पहिया आपण हा चॅप्टर बघतोय. ठीक आहे, कुमार पहिया हा फोटो मध्ये काय दिसते, कोणाला हा फोटो ओळखीचा वाटतोय का? आधी आपण फोटो बघितलाय, हा बघितला असेल बरेच लोकांनी. ठीक आहे, ही स्टोरी काय दिसते याच्यामध्ये, ह्या फोटोज मध्ये बघा कि एका लहान मुलाला एका बॉडीला, डेड बॉडीला त्यांनी बांधून टाकलंय. ठीक आहे, तिथे खूप सारे, आणि रात्रीची वेळ आहे. ठीक आहे, आपल्याला चंद्र दिसतोय तिथे, नंतर खूप सारे असे वाईल्ड अॅनिमल्स तिथे आलेत. ओके, त्याला आपण तो सिगा किंवा ते जॅकल म्हणतो, तो आले आणि काही भंते लोक पडत पडत आलेत आणि तो मुलाला त्या डेड बॉडीला बांधून ठेवलाय. बरोबर, ही स्टोरी आपल्याला दिसतंय. ओके, हा एक फोटो दिसतोय, हे आपल्या VRI च्या कलेक्शन मधला फोटो आहे. ठीक आहे, ही पेंटिंग आहे आपला जो विपश्यना पगोडा आहे बोरोलीचा, त्या ठिकाणी सुद्धा ही पेंटिंग लावलेली आहे. खूप छान स्टोरी आहे. स्टोरी आता अशी कि हा जो मुलगा आहे सोपाक, ठीक आहे, सोपाक याचं नाव आहे. सोपाक एका अशा घरामध्ये जन्मतो कि जे स्मशानाचं काम करतात, समजा. ठीक आहे, स्मशान सांभाळतात किंवा स्मशानाची म्हणजे ते रखवाली करतात, असं काही कमेंट्री करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. किंवा कोणी म्हटलं की ब्राह्मण कुळामध्ये जन्म झालाय, पण एक सत्यनारायणजी गोयंका यांच्या व्हिडिओच्या रेफरन्स मधून कि ते एका स्मशानाची केअरटेक करणार आहे. ठीक आहे, जी सिमेट्री असते त्याचं ते केअरटेक करणारी एक फॅमिली असायची, त्या फॅमिलीमध्ये याचा जन्म झाला. ठीक आहे, नंतर 4 महिन्याचा असताना त्याचे वडील मारलेत सोपाकचे, आणि त्याच्या आईने मग दुसरं लग्न केलं. ठीक आहे, मग त्याचे ते सावत्र पप्पा होते समजा, बरोबर, दुसरे पप्पा. नंतर यांची पण काही मुलं झाली असतील पुढे, हा आता मोठा झाला, 7 वर्षाचा झाला, आणि मुलांमध्ये भांडणं होत असतील किंवा काही खेळण्यावरनं भांडणं होत असेल किंवा इतर काही गोष्टी असेल, तर हा जो दुसरा बाप आहे तर याच्या मनामध्ये खूप द्वेष, खूप राग, खूप क्रोध त्या मुलाबद्दल येऊ लागला, सोपाक बद्दल येऊ लागला. खूप दिवसेंदिवस तो राग वाढतच चाललाय. ठीक आहे, आणि याचं काय करावं त्याला असे विचार येऊ लागले. ठीक आहे, होतं असं एका दिवशी विचार करतो की याचा तर आता मी जीवच घेईल, याला आता मी मारणारच आहे, हा खरंच मला खूप त्रासदायक आहे किंवा काहीतरी त्याला असं वाटू लागतं. सोपाक मुळात तसा नव्हता. ठीक आहे, पण का माहिती, मनामध्ये द्वेष असताना प्रत्येक गोष्टीमध्ये वाईट बघणं आणि मनामध्ये राग उत्पन्न करणं, तसं काहीतरी त्याच्यासोबत होत होतं. त्याला वाटलं की याच्या आई समोर तर याचा जीव घेणं मला पॉसिबल नाहीये, मग मी काय करेल, याला स्मशानामध्ये घेऊन जाईल, स्मशानामध्ये एका बॉडीला मी याचे हात पाय बांधून टाकेल. ठीक आहे, आणि रात्री जे काही प्राणी वगैरे येतात, ठीक आहे, शृगाल असेल, वाघ, सिंह, काय काय असेल, कोल्हे वगैरे, याला येऊन खातील आणि माझं काम होऊन जाईल. असंच एका दिवशी करतो की बाळा चल आपण फिरायला जाऊया, असा तो विचार करतो. आणि सोपाकला वाटतं की माझे हे पप्पा कधी माझ्याशी इतके गोड नाही बोलले, पण माझी आई म्हटले की नाही मला पण यांचा मान सन्मान करायचा आहे. ठीक आहे, तो मन शांत ठेवून किंवा हॅपी हॅपी मध्ये तो त्यांच्या सोबत जायला सुरू करतो. आता हा संध्याकाळची वेळ असताना ते स्मशानामध्ये एक त्याचे दोघी हात बांधून टाकतो. ठीक आहे, नंतर एक डेड बॉडी तिथे ऑलरेडी असतो. स्मशानामध्ये आधी काय व्हायचं, आता तर आपण पेटवतो, ठीक आहे, आपण अग्नी देतो, ती तर प्रथा आहे, आधी डेड बॉडी अशी सोडून द्यायची. ठीक आहे, बऱ्याचदा आपल्याला जातक अट्टकथामध्ये किंवा धम्मपद अट्टकथामध्ये आपल्याला असे रेफरन्सेस येतात की बॉडी त्यांनी त्या ठिकाणी सोडून दिलेली, ओके, स्मशानामध्ये.
आणि मग ते बॉडी मध्ये ध्यान, म्हणजे ते बॉडी बघत असताना, डेड बॉडी जशी ती डिके होत जाते, ठीक आहे, ते बघत असताना बरेच म्हणते लोक हे अशुभ ध्यान सुद्धा करायचे, अशुभ संज्ञा त्याला म्हटलंय, ठीक आहे, तर ते ध्यान सुद्धा करायचे. हे पण आपण रेफरन्स आधी एका स्टोरी मध्ये बघितलंय. आता हा येतो आणि त्या ठिकाणी त्या मुलाला सोपाकला, सोपाक फक्त 7 वर्षांचा मुलगा आहे, ठीक आहे, त्याचे दोघी हात बांधून त्याला एक तिथे बॉडी पडली असते, डेड बॉडी, त्याला बांधून टाकतो. हा सोपाक रडतोय, ओरडतोय, तरी त्याच्या मनावरती काही फरक पडत नाहीये, त्याला याच्यापासून दूर पळायचंच म्हणून हा काहीच करत नाहीये. याने त्याला बांधलं आणि निघून गेला. इथे आता संध्याकाळ होत जाते, आता पार रात्र झाली आहे, आता खूप अंधार पण झालाय, खूप अंधार पण झालाय, आणि आता हे जे प्राण्यांचे आवाज त्याला ऐकवायला लागले सोपाकला, ठीक आहे. सोपा खूप घाबरतोय, खूप घाबरतोय, तिथे खूप सारं रक्त वगैरे पडले किंवा त्या बॉडी मधनं काहीतरी घाण निघते, पस निघते, त्याला त्याचा पण स्पर्श होतोय, ओके. आणि हा एकदम घाबरलेला आहे, खूप घाबरलेला आहे, अशी स्टोरी आहे. आता बुद्ध राजगृहामध्ये, म्हणजे ही स्टोरी राजगृहातली स्टोरी आहे. बुद्ध ध्यान करत असताना त्यांना सोपाक दिसतो, आणि सोपाकडे बघत असताना बुद्धांना दिसतं, अरे सोपाक मध्ये काहीतरी एक बीज आहे, बोधी बीज आहे, ज्ञानाचं बीज आहे, त्याच्यापर्यंत धम्म गेला पाहिजे, त्याच्यापर्यंत नक्कीच धम्म गेला पाहिजे, म्हणून आदेश देतात. काही भंते लोक जातात, किंवा एका ठिकाणी असा रेफरन्स येतो की बुद्ध त्या ठिकाणी खूप मोठा प्रकाश तोडतात, आणि तो प्रकाश बघून हा जो सोपाक आहे ते पूर्ण ते रस्ते वगैरे तोडतो, ठीक आहे. पण आपण जसा हा फोटो बघतो याच्यामध्ये असा रेफरन्स आहे की काही भंते लोकांना बुद्ध पाठवतात आणि मग ते भंते लोक सोपाकला तिकडनं सोडवून बुद्धांकडे आणतात, अशी स्टोरी आहे. मग बुद्ध 7 वर्षाचा हा मुलगा आहे, 7 वर्षाचा हा मुलगा आहे, बुद्धांसमोर येतो. बुद्ध त्याला थोड्या शब्दांमध्ये त्याला धम्म सांगतात, ते ऐकून त्याच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होऊन हा सोपाक 7व्या वर्षीच सोतापन्न होतो. 7व्या वर्षीच हा सोतापन्न होतो साधू कार्य. नंतर इथे आई विचार करते की माझा मुलगा कुठे, संध्याकाळ झाली, माझा मुलगा कुठे. नंतर ती नवऱ्याला विचारते की बाबा माझा मुलगा कुठे आहे, तो म्हणे मला नाही माहित कुठे, ठीक आहे, तो तर माझ्या आधी आला. मग ही राई रात्रभर एकदम एकदम आक्रोश मध्ये की कुठे माझा मुलगा, रात्रभर विचार करत तिला झोप नाही आली. सकाळ होते तर तिला विचारतो, अरे बुद्धांना तर सगळं माहिती आहे, बुद्धांना पंचोपन्न माहिती आहे, अतीत माहिती आहे, अनागत माहिती आहे, बुद्धांना भूतकाळ माहिती आहे, प्रेझेंट माहिती आहे, भविष्य पण माहिती आहे. तर मी बुद्धांकडे जाते आणि बुद्धांना मी विचारते की माझा मुलगा कुठे आहे, ठीक आहे. आता होतं काय, इथे हा सोतापन्न झालाय. आता याच्यासाठी हीच बेस्ट जागा असेल की तो बुद्धांकडेच राहील किंवा संघामध्ये राहील, राईट. होतं असं की त्याची आई बुद्धांकडे येते त्याची विचारपूस करायला, आणि बुद्ध त्यांच्या इद्धी बलाने त्या मुलाला अदृश्य करतात. आई येते, आई विचारपूस करते की बाबा तुम्ही माझ्या मुलाला बघितलं का. विचारपूस झाल्यानंतर बुद्ध मग त्या ठिकाणी त्यांना पटाचाराची स्टोरी सांगतात. पटाचाराची स्टोरी माहिती आहे कोणाला, पटाचाराची कथा माहिती आहे, बरेच लोकांना आयडिया असतात त्याच्याबद्दल. आपण अजून क्लास मध्ये घेतली नाही आहे, घेऊया नेक्स्ट टाइम, ठीक आहे, पुढे घेऊया. पटाचाराची स्टोरी सांगतात, इतका दुःखामध्ये असताना पण तिला बुद्ध सापडतात पटाचाराला, नंतर तिला धम्म संवेग सापडतो, ठीक आहे, मग तिला मार्ग, मग तिला मग्ग फळ प्राप्त होतं. हे ऐकत असताना, हे ऐकत असताना येस आर्या, अदृश्य म्हणजे त्याला गायब, म्हणजे गायब करून टाकलं, म्हणजे तो दिसत नाहीये आता, ठीक आहे, तो तिथेच आहे पण आईला दिसत नाहीये, ठीक आहे, ओके, ठीक आहे. नंतर तो धम्म ऐकत असताना ही आई स्वतःपन्न होते, ठीक आहे, आणि जो सोपाक आता तो अदृश्य झाला, इनव्हिजिबल आहे सध्या, तो अरहंत होतोय. वयाच्या 7व्या वर्षी हा सोपाक अरहंत होतोय. आई ते स्वतःपन्न झाली आहे, सोपाक येते अरहंत झालाय. मग बुद्ध थोडंसं परत इद्दी बलाने मॅजिक करून मग तो परत त्याच्या आईला दिसू लागतो, अशी स्टोरी आहे. मग बुद्धा मग सोपाकच्या विनंतीवरून बुद्ध त्याला संघामध्ये आणतात. वयाच्या 7व्या वर्षी हा स्वतःपन्न होतोय, अरहंत होतोय आणि संघामध्ये येतोय, ठीक आहे. इथपर्यंत ही सोपाकची स्टोरी आहे, जी आपल्याला धम्म, ही आपल्याला थेर गाथा अट्टकथेमध्ये मिळते, किंवा कुमार पहियाच्या ही जी स्टोरी आपण बघतो याच्या अट्टकथेमध्ये मिळते ही स्टोरी आहे.
नंतर त्याची पबज्जा होत असताना बुद्ध ह्या 7 वर्षाच्या मुलाला प्रश्न विचारतोय आणि तो 7 वर्षाचा मुलगा उत्तर देतोय. ठीक आहे, हा 7 वर्षाच्या मुलाला बुद्ध प्रश्न विचारतायत आणि तो 7 वर्षाचा मुलगा कसे उत्तर देतोय ते बघा. आणि मग प्रथा सुरू झाली की कोणाची पबज्जा उपसंपदा होत असेल तर गुरु किंवा आचार्य हे त्यांच्याकडनं हे जे 10 प्रश्न आहेत ते वधवून घ्यायचेत. म्हणजे टीचर एक प्रश्न विचारेल आणि हा जो आणि ज्याला श्रामणेर व्हायचंय किंवा ज्याला उपसंपदा घ्यायची तो हे त्याचं उत्तर देईल. ठीक आहे, मी पण जेव्हा श्रामणेर होतो महिनाभर तेव्हा माझ्याकडनं पण हे वधवून घेतलं गेलं होतं. ठीक आहे, ओके, मग आपण तेच बघणार आहोत. याच्यामध्ये एकूण 10 पार्ट्स आहे. आज आपण फक्त 5 प्रश्न बघूया आणि उद्या मॉर्निंगला 5 प्रश्न बघूया. ठीक आहे, ओके. नंतर स्टोरी कळली, स्टोरी मध्ये काय झालं नेमकं, कसा हा कुमार सॉरी सोपाक 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 फक्त 7 वर्षाचा आहे. ठीक आहे, फक्त 7 वर्षाचा, हा 7 इयर्स ओल्ड, फक्त फक्त 7 वर्षाचा आहे आणि तो स्वतः पण होतोय आणि अरहंत पण होतोय. ठीक आहे, आता या ठिकाणी हे सुत्त 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 म्हणजे फक्त 10 लाईन्स आहे सुत्त. ठीक आहे, एक नाम किंग, बुद्ध विचारतात एक नाम किंग, बाबा एक गोष्ट काय किंवा एक कशी कोणती गोष्ट आहे, म्हणजे हा प्रश्न आहे की महत्वाची गोष्ट किंवा आपण असं बोलूया किंवा एक नाम किंग. 7 वर्षाचा हा उत्तर देतोय सोपाद, सब्बे सत्ता आहार ठितिका. ठीक आहे, सब्बे सत्ता, बघा तुम्ही तुमच्या फोन मध्ये झूम सुद्धा करू शकता, आता तुम्हाला छोटं असेल ना दिसत, जसं आपण फोटो झूम करतो तसं तुम्ही झूम सुद्धा करू शकता. ठीक आहे, त्याचा स्क्रीनशॉट घेऊ का? नाही ओके ओके. ठीक आहे, एक नाम किंग, सभ्य सत्ता आहार ठितिका. ठीक आहे, मी नाही काय म्हटलो नंतर सांगेल. एक नाम किंग, सभ्य सत्ता आहार ठितिका काय होतं, आहार ठितिकाचा अंतर काय होईल, हा शब्द आपण ब्रेक करूया, काय होईल याचा मीनिंग, आहार आहार म्हणजे जेवण. बरोबर, आहार ठितिका की आहाराच्या आधारे आहेत, एक तर त्याच्या आधारे जन्म घेतला आहेत किंवा ते शोधत बसतायत, बरोबर जगण्यासाठी ते शोधत बसतात. 7 वर्षाचा हा अरहंत उत्तर देतोय. मग आता आहार ठितिका काय, आता आहार ठितिका हे लगेच आपल्याला तिथेच खाली दिले नाहीये, हे पुस्तक हे सुद्धा 10 लाईन्स मध्ये संपून जातं. जेव्हा मी पण हे वाचायला घेतलं, याचं मिनिंग बघायला गेलं तर हे खूप डीप आहे आणि हेच महत्वाचं आहे की 7 वर्षाचा मुलगा हे कसं आन्सर करू शकतो हे महत्वाचं आहे. ठीक आहे, म्हणजे की सोपाकचं नॉलेज त्या ठिकाणी, म्हणजे त्या ठिकाणी दिसतंय की कसं, बरोबर. बुद्धांनी प्रश्न विचारला, त्याने काही होमवर्क नाही केला, ठीक आहे बुद्ध मी तुम्हाला उद्या उत्तर सांगतो, नाही. बुद्धांनी विचारलं, सोपाक आन्सर करतोय, 7 वर्षाचा मुलगा इतकं डीप मध्ये आन्सर करतोय हे महत्वाचं आहे. काय पुढे विचारलं, एक नाम किंग सभ्य सत्ता आहार ठितिका. तुम्ही म्हणाल की हो बरोबर आहे, आपण आता जन्मलो आहोत तर आपल्याला आहार पाहिजेच, पण आहार नेमकं काय बघा, इथे 4 प्रकारचे आहार सांगितले. एक आहे कबडी कबडी कारो आहारो. ठीक आहे, तुम्ही मला वाटतं जे मराठी शाळेमध्ये असेल ना त्यांना एक लाईन माहिती असेल, वदनी कवड घेता नाम घ्या श्री हरीचे. मला आठवलं जेव्हा आम्ही आय थिंक प्रायमरी मध्ये होतो तेव्हा तो कवळकार आहार असं काहीतरी असायचं, म्हणजे की आपल्याला जितकं गरजेचं आहे तो आहार. आय थिंक माझा तो श्लोक चुकला असेल का माहिती नाही. ठीक आहे, कबड्डी म्हणजे ह्या शरीराला चालवण्यासाठी जो आहार पाहिजे तो पहिला कबड्डी कार आहार. नंतर फस्स आहारो, आता फस्स म्हणजे काय, स्पर्श होणे. ठीक आहे, स्पर्श होणे हा एक आहार आहे इंद्रियांचा, आपण मी जास्त डीप मध्ये जात नाही, आपण फक्त वर्ड टू वर्ड मीनिंग बघूया, इंद्रियांचा एक आहार असेल. नंतर मनोस चेतना, मनोस चेतना, आता चित्तं चेतियती ती चेतना, बरोबर आपण काय इमॅजिन करतोय किंवा काय फील होते मनामध्ये, ठीक आहे ती चेतना, तर हे मनावरती आलं, हे चित्तावरती आलं. आणि नंतर विया वियान वियान, 5 स्कंधामध्ये जे शेवटचं येतं वियान, हे ते वाला वियान आहे. आता हे खूप डीप मध्ये जाईल, एखादा अजून कोणी स्पेशलिस्ट असेल ते अजून डीप मध्ये जाईल, पण 7 वर्षाचा अरहंत आहार ठितिका आन्सर करून त्याच्यामध्ये हे 4 गोष्टीचं मिनिंग सांगतोय. खूप हवी आहे, खूप कठीण आहे, पण सध्या पुरताला आपण आहार ठितिकामध्ये हे 4 गोष्टी येतात हे महत्वाचे आहे. ठीक आहे,
ओके हा व्हिडिओ नंतर युट्यूबला जाणार आहे, नंतर तुम्ही आरामात नोट्स बनवू शकता. नंतर सेकंड लाईन आहे, सेकंड लाईन आहे बुद्ध आता नेक्स्ट प्रश्न विचारतात द्वे नाम किं, बाबा दोन गोष्टी कोणत्या आहेत, नामंच रूपंच. या ठिकाणी आपला याचं नाव सोपाक, सोपाक आन्सर करतोय नामंच रूपंच. कोणी सांगेल, कोणाला आयडिया आहे नामंच रूपंच, नाम आणि रूप कशाला म्हणतो आपण, कोणी ट्राय करेल, कोणी सांगेल? शरीर आणि मन. बरोबर, शरीर आणि मन, ठीक आहे ओके. त्याला आपण माइंड आणि मॅटर असं बोलू. बरोबर, मॅटर, मॅटर म्हटलं तर ज्याने आपली ही बॉडी बनलेली, शरीर आपलं बनलेलं, मध्ये किती 28 कलाप येतात किंवा 28 गोष्टींपासून हे पूर्ण आपलं बॉडी बनलेली, ते एक आहे. आणि नंतर नाम आहे, मग नाम किती गोष्टींनी बनले, तर चार गोष्टींनी, ठीक आहे. हे पुढे येईल. इमॅजिन करा 7 वर्षाचा अनंत कसा आन्सर करतोय, बरोबर, एकदम बुद्ध विचारतायत आणि हे आन्सर करतोय, वाव, ठीक आहे. मा हा कुठे गेला. तिसरा प्रश्न आहे तिन्ही नाम किंग, तीन गोष्टी कोणत्या आहे समजा, तर इथे हा आन्सर करतोय तिसो वेदना, तीन प्रकारच्या वेदनांचं इथे डिस्क्रिप्शन येत आहे, कोणत्या प्रकारच्या वेदना, ठीक आहे. आता वेदना, वेदनाचा मराठी अर्थ आपल्याला होतो की त्रास होतोय काहीतरी, पण पालीमध्ये काय की काय उत्पन्न होत आहे शरीरावरती, काय उत्पन्न होत आहे, ठीक आहे. एक तर सुखद वेदना आहे, एक तर दुःखद वेदना आहे, आणि हा तिसरा एकच शब्द आहे अदुख असुख, ठीक आहे. एक सुखद वेदना होता आपल्या बॉडीवरती, दुसरा सुखद, एक सुखद, दुसरं दुःखद जे आवडत नाही अनप्लेझंट, तिसरं आहे न्यूट्रल वाल, ठीक आहे ना, की अदुख असुख असे हे वेदना आहेत. चौथा प्रश्न विचारतात चत्तारी नाम किंग, चत्तारी नाम किंग, तर चत्तारी अरिय सच्चाने, चत्तारी अरिय सच्चाने. कोणी सांगेल चार आर्य सत्य कोणाला आठवत आहेत, आपलं झालंय बऱ्याचदा झालंय जुने लोकांपैकी. दुःख, दुःख समुदाय, दुःख निरोध, दुःख निरोध गामिनी पटिपदा. एकदम बरोबर, एकदम सिरीज मध्ये सांगितलंय, ठीक आहे. आपण जानेवारी महिन्यामध्ये आपण सुत्त सिरीज सुरू करणार आहोत, ठीक आहे. आणि आपण तेव्हापासून फक्त संडे टू संडे लेक्चर घेऊ असा मी विचार केला, टाइमच्या टाइम कमी असल्यामुळे. पण आपण ट्राय करू की ऍटलीस्ट 4 ते 5 लेक्चर तरी आपले वीक मध्ये होईल, ठीक आहे. चत्तारी अरिय सच्चानी, ओके, धम्मचक्र बाबतून सुद्धा आपण जुलै महिन्यात शिकलो, हे तेव्हाचा रेफरन्स आहे. दुःख अरिय सच्चंग, दुःख समुदय अरिय सच्चंग, दुःख निरोध अरिय सच्चंग, दुःख निरोध गामिनी पटिपदा अरिय सच्चंग, चार चत्तारी नाम. पाचवा आहे पंच नाम किंग, पंच उपादान खंद, ठीक आहे. पंच उपादान खंद, पंच उपादान खंद रूप, आपण इथे नामंच रूपंच पाहिलं, ठीक आहे. तर हेच आहे पंच उपादान खंड. उपादान, उपादान म्हणजे उत्पन्न होणे किंवा जन्म घेणे किंवा होणे, तर हे काय, कोणत्या गोष्टींमुळे, कोणत्या गोष्टींमुळे ह्या गोष्टी घडतात, ठीक आहे. तर ही सिरीज आहे, एक आहे नामंच, एक रूपंच, ठीक आहे. रूप आपण बघितला जो आपला बॉडी आहे, ते अभिधम्माचा पुढचा पार्ट, की बॉडी किती गोष्टींनी बनते, ठीक आहे. नंतर हे आता हे चार गोष्टी आहेत, ठीक आहे. वेदना, संया, संखार, विज्ञान, इथे पूर्ण विपश्यना आली, इथे पूर्ण ही प्रोसेस आली की कम्म कसं बनतं, ठीक आहे. कम्म कसं बनतं हीच इथे एक प्रोसेस आली, ठीक आहे. ओके, आता सध्याला पंच उपादान खंडामध्ये किती गोष्टी येतात, तर ह्या 5 गोष्टी येतात, रूप, वेदना, संया, संखार आणि विज्ञान, ठीक आहे. सो कुमार पैयेचे आपण आज पहिले 5 प्रश्न घेणार होतो, आणि जे दुसरे 5 प्रश्न आहेत आपण ते उद्या मॉर्निंगला घेऊया, ठीक आहे. ओके, आजचं लेक्चर तसं छोटंसं म्हणूया आपण, ही मला वाटलं की स्टोरी आपण कव्हर केली सोपाकची, नंतर हे 5 प्रश्न कव्हर केले. ओके, याच्यावरती कुणाला काही विचारायचं आहे, काही सांगायचं आहे, ठीक आहे, चालेल. मी आपण याचा व्हिडिओ बनवतोय, तो युट्यूबला येईलच, नंतर तुम्ही निवांतपणे याच्यावरती नोट सुद्धा बनवू शकतात. याच्या लेक्चरमध्ये आपण जे नवीन बघितलं ते मला वाटतं की हे आहार टीका, हे जे 4 गोष्टी आपण बघितल्या जे आपल्याला अट्टकथेमध्ये सापडतात, हे याच्यामध्ये आला. नंतर तिसो वेदना, 3 वेदना आपण क्लासमध्ये फर्स्ट टाइम घेतल्या आहेत, सुख, दुःख, अदुःख, असुख, हे आपण बघितलं. त्याच्यानंतर 4 आर्य सत्य तर आपल्याला माहितीच होतं, आणि हे पंच उपादान खंड आपण बऱ्याचदा आपल्या क्लासमध्ये बघितलंय, ठीक आहे.
सो कुमार पहिया, कुमार कुमार पहियाचे आपण कुमार कुमार पहिया ठीक आहे. सोपाकचे आपण या ठिकाणी स्टोरी बघितली. सोपाकच्या स्टोरी बघितल्यानंतर कसा तो 7 वर्षाचा अरहंत, मला वाटतं फर्स्ट टाइमच आपण क्लासमध्ये बघितलं की कोणीतरी 7 वर्षाचा हा व्यक्ती अरहंत झालाय, त्याच्या आपण स्टोरी बघतोय ठीक आहे. नंतर साधुकार आला, नंतर कुमार पहिय खूप महत्वाचा आहे. जेव्हा कोणी पण भविष्यामध्ये श्रामणेर श्रामणेरी बनेल समजा, तर त्यांना ही गाथा त्यांचे गुरु त्यांचे आचार्य हे त्यांच्याकडनं वधवून घेतात ठीक आहे. अशी स्टोरी आहे. खुद्दक पाठा मतलब अजून आपण एक चॅप्टर या ठिकाणी कव्हर केलं आहे. आपल्या आपले काही आता काही महत्वाचे सूत्र बाकी आहेत, ते नक्कीच आपण घेऊया, अजून डिटेल मध्ये घेऊया आणि परत यांना आपण एकदा रिवाईज सुद्धा करूया ठीक आहे. मग होईल असं 4-5 लेक्चर नंतर की त्रिपिटकातलं एक पूर्ण पुस्तक आपलं कव्हर झालंय असं आपलं होईल. मग आपण दुसऱ्या सूत्रांना हात लावूया, दुसऱ्या स्टोरीजला हात लावूया ठीक आहे. ओके, कुणाला काही विचारायचं आहे, काही सांगायचं आहे, काही शेअर करायचं आहे? ठीक आहे ठीक आहे. काही विचारतायत का वाघमारे सर? हो सर, ते स्वतःला अरेंट झाल्यानंतर तो अंकल होता ना आधी, स्वतः पडणं झाल्यानंतर झाल्यानंतर त्याला उपासक असताना उपासकाच्या नंतर त्याला दीक्षा घ्यावी लागली ना भिक्षुची. हो हो एक्झॅक्टली एक्झॅक्टली हो. त्याचं ते एक रिझन आलं सर की उपासक जेव्हा आपला अर्हत होतो तर त्याला कंपल्सरी भिक्षू व्हावं लागतं, तो नियमित शरीर त्याग करावं लागतं. साधू साधूकार आहे एकदम बरोबर. जेव्हा कोणी उपासक जेव्हा कोणी गृहस्थ गृहस्थ हे अनागामी पर्यंत राहू शकतात राईट, पण जेव्हा ते अरहंत होतात, बऱ्याचदा आपल्याला त्रिपिटकामध्ये रेफरन्स येतात की हे गृहस्थ असतानाच काही काही लोक हे अरहंत झालेत, तर पुढचा मॉर्निंग म्हणजे पुढचा सूर्य येण्याआधी त्यांना ग्रह त्यांना शरीर त्याग करावा लागतो. हा निसर्गाचा नियम आहे. किंवा मग त्यांना चिवर परिधान करावं लागतं ठीक आहे. असे बरेच रेफरन्सेस आहे. हे आपल्या आपल्या समोर अजून एक रेफरन्स आहे सोपाकचं. 7 वर्षामध्ये स्वतः पडणं होतो, नंतर अरहंत होतो आणि मग याचना करून मग तो संघामध्ये सामील होतो. असे खूप छान ठीक आहे. अजून कोणाला विचारायचं आहे? हा व्हिडिओ आपण युट्यूबला टाकतोय ठीक आहे. नंतर आपण आपलं रत्नसूत्र आहे जे आपण वर्ड टू वर्ड आपण कव्हर करूया. खूप मोठं रत्नसूत्र आहे आणि खूप डिटेल मध्ये आपण जाऊ. नंतर मेत्ता सूत्र एक आहे, आपण बऱ्याचदा रिसाइट केलंय पण हे खूप चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आपण वर्ड टू वर्ड त्याचं ट्रान्सलेशन बघूया ठीक आहे. ओके चालेल, या ठिकाणी आपण आपला क्लास थांबवतोय. आजचं सूत्र छोटं होतं. हो आर्य, आज मी मंगल मैत्री घेऊ. तूच घेणार आहे? हो तूच घेणार आहे ठीक आहे. आजचं सूत्र छोटं होतं म्हणून मी ते कव्हर केलं. नंतर तमसा कच्छाचं आता एक लेक्चर आहे 8 वाजता, ते सुद्धा तुम्ही जॉईन करा ठीक आहे. आता मला दोन गोष्टींबद्दल बोलायचं आहे. एक कि हा आर्य आता मंगल मैत्री घेईल, मग आपण साधूकार देऊ आणि अजून हो आणि खूप सारे नवीन स्टुडंट जॉईन झालेत ठीक आहे. सो त्यांचं पुन्हा एकदा वेलकम आहे. हे आमचं 124वं लेक्चर आहे ठीक आहे. खूप छान प्रकारे आम्ही ऑगस्ट सॉरी एप्रिल महिन्यापासून आमचे हे दम्मा क्लासेस सुरू आहे. आधी आम्ही रेग्युलर घ्यायचो जेव्हा लॉकडाऊन होता, स्कूल सुरू झाले, मुलांचे होमवर्क्स वाढले किंवा अजून कामं वाढलीत. आता आठवड्यातनं 2 ते 3 लेक्चर्स आता होत आहेत. मे बी आता परत थोडा गॅप असेल कारण की एक दम्मा टूर आहे आणि मग जान महिन्यापासून आपण परत कंटिन्यू करूया. आप जे जे नवीन लोक दुरून दुरून जॉईन झाले त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अशाच प्रकारे कुठे ना कुठे तरी धम्म ऐकत चला, धम्माचा गंध असू द्या आणि धम्म ऐकून कसा आपण त्याला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लाईफमध्ये आपण इम्प्लिमेंट करतोय तेच महत्वाचं आहे. बाबासाहेबांनी इतका छान धम्म आपल्याला दिला आहे. आठवड्यातून एकदा विहारात जा किंवा किंवा धार्मिक कार्यामध्ये आपलं योगदान द्या असं बाबासाहेब म्हणतात, तर नक्कीच हे बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टींवरच आपण काम करतोय आणि हे बाबासाहेबांचेच उपकार आहे. म्हणून आपल्याला धम्माचं पण पालन करायचंय, धम्म प्रसार आणि प्रचारामध्ये सुद्धा योगदान द्यायचंय. खूप छान ठीक आहे. ओके आणि हा क्लास मध्ये आपण कोणतीच फीस घेत नाहीये. हो ब्राह्मीचं वर्कशॉप होतं त्याची एक फीस होती, या क्लास
आपण 120 124 120 लेक्चर झाले त्याची कोणती फी नसते, ठीक आहे. हां, एखादं वर्कशॉप घेतलं समजा जे थोडंसं स्पेशल आहे, तेव्हाच फक्त आम्ही लास्ट टाइम 4 लेक्चरचे फी घेतली होती. बाकी हे सप्तदानंग धम्मदानंग जिनाती, बुद्ध म्हणतात की धम्मदान धर्म सांगणे हे खूप मोठं दान आहे आणि याची किंमत कोणीच देऊ शकत नाही. सो खूप छान, हा धम्मदानच आहे, धम्म आहे, अजून लोकांपर्यंत पोहोचवा. ह्या क्लास मध्ये जॉईन करा किंवा इतर दुसऱ्या क्लासेस आहेत, खूप लोक खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत, ऑनलाईन घेत आहेत, ऑफलाईन घेत आहेत, विहारामध्ये घेत आहेत, त्यांच्यापर्यंत आपल्या लेकरांना पाठवा, ठीक आहे. तरुण लोकांना पाठवा, जे आता टीनेजर आहेत त्यांना पाठवा, लहान मुलांसोबत जे आता टीनेजर मध्ये आहे, ठीक आहे, टीनेज मध्ये आहे, त्यांना सुद्धा पाठवा. धम्माची आवड आता मुलांमध्ये ही उत्पन्न करायची आहे, ठीक आहे, आणि हे पालकांचंच काम आहे, आई वडिलांचंच काम आहे, मुलांना धम्माचा गंध लावणं, ठीक आहे. ही खूप मोठी जबाबदारी आपल्यावरती असं आपण समजावं, ठीक आहे. जे लोक ऑलरेडी कामं करत आहेत त्यांचं खूप खूप कौतुक, आणि प्लीज आपल्याला धम्म प्रचारासाठी किंवा धम्म समजण्यासाठी तरी ऍटलीस्ट हे थोडस मेहनत घ्यावी लागेल, आठवड्यातून एकदा, ठीक आहे, तेवढं आपण करू शकतो. आणि धम्म क्लासेस फक्त लहान मुलांसाठी असतात असं ठेवू नका, ठीक आहे. हा एक खूप मोठा गैरसमज झालाय की मुलं पाठवून देतात, नमोतस्त शिकेल, पूजा वंदना शिकेल, एक छोटीशी पूजा वंदना समजून किंवा त्याची पोपट पंची झाल्यानंतर मुलं गायब पण होतात, असं नको होतं कामाने. पालकांनो लक्ष द्या, मुलांचा अजून गंध वाढला पाहिजे. काही गाता झाल्या पाठ झाल्या म्हणजे झालं असं नाहीये, जे आमच्या क्लासमध्ये पण झालं, बरेच मुलं गायब झाले, तसं होता कामा नाही, ठीक आहे. आपल्या घरापासून आपण सुरुवात करू, मग इतरांना पण आपण या क्लासमध्ये किंवा इतर क्लासमध्ये. मेन इंटेन्शन काय आहे की धम्माबद्दल मुलांना सांगायचं आहे, हे आपलं महत्वाचं काम आहे, ठीक आहे. मग आपल्या घरातून एक मुलगा, नंतर आपल्या म्हणजे मित्र परिवारा जे फॅमिली किंवा फ्रेंड्स आहेत तिकडनं आपण लोकांना अजून धम्माबद्दल सांगणे, कुठल्याही क्लासमध्ये, कुठल्याही ऑनलाईन लेक्चरमध्ये, कुठल्याही विहारामध्ये पाठवा, पण धम्माची जी आवड आहे ती आत्तापासूनच निर्माण करा, ठीक आहे. ओके, थँक्यू सो मच सजेशन साठी. ओके, नंतर आपण संडेला आता क्लास घेणार आहोत, उद्या मॉर्निंग मध्ये, उद्या संध्याकाळी भंते धम्मशील हे सारनाथ वरून जॉईन करतायत, भंते डॉक्टर धम्मशील. जेव्हा मी श्रामनेर होतो तेव्हा ते माझे गुरु होते, ठीक आहे. सारनाथच्या जे जर तुम्ही तुम्हाला थाई बुद्ध विहार माहिती असेल, सारनाथ 80 फीटची मूर्ती आहे, हे तिकडचे त्या स्कूल चालवतात, तिकडचे प्रिन्सिपल आहेत, ते उद्या आपल्याला संध्याकाळी जॉईन करतील. उद्या सगळ्यांनी आपण जॉईन व्हा, ठीक आहे. अजून तुम्हाला ज्या ज्या लोकांना ग्रुपमध्ये ऍड करायचं आहे किंवा ह्या क्लास बद्दल सांगायचं आहे तुम्ही सांगू शकतात. मी धर्मपाल साळुंके आपला खूप खूप आभार व्यक्त करतो ह्या क्लासमध्ये आल्याबद्दल, ठीक आहे. आणि आता आपण मंगल मैत्री घेऊ, आणि अजून एक ऍक्टिव्हिटी बद्दल मला सांगायचं आहे, जे आपण मंगल मैत्री बद्दल बोलूया, प्लीज तोपर्यंत थांबा. येस आर्या, काय सुरू करू सर? हो हो, घेट. सारे प्राणी सुखी हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना हिताचा मार्ग मिळो, कुणालाही दुःख नाही. सारे प्राणी सुखी हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना हिताचा मार्ग मिळो, कुणालाही दुःख नाही. सारे प्राणी सुखी हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना हिताचा मार्ग मिळो, कुणालाही दुःख नाही. साधू 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 साधू. खूप छान.